दहा पुस्तक को लागतील तर माझ्याकडून घ्या. मी पुस्तक लिहिले धम्म प्रबोधनाची, किंमत फार कमी आहे, 70 रुपये किंमत आहे फक्त. प्रत्येकाला आवडेल असं पुस्तक आहे. मी 10 पुस्तकं फक्त आणले, बाकी सगळं संपलेले आहेत. आपण जोपर्यंत एकमेकाला समजून घेणार नाही, जोपर्यंत सहकार्य करणार नाही, जोपर्यंत पुढाकार घेणार नाही, पुढाकार घेणाऱ्याला आपण कोऑपरेशन करणार नाही, तोपर्यंत समाजाचा धम्माचा रथ पुढे जाणार नाही. धम्माचा रथ पुढे जाण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी नितांत गरज आहे. नुसता पैसाच काम करत नाही, माणसं जे काम करतात ते झिजतात, आपला वेळ अमूल्य वेळ खर्च करतात, त्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. तेव्हा पाली भाषा जी आहे तथागतांनी आपल्याला दिलेली, आपण जो वारसा स्वीकारला, ही पाली भाषा हे सतत सतत वारंवार त्या मुला मुलींवर बिंबवायचं काम केलं पाहिजे. वंदना करताना सुरुवातीलाच म्हणतात, मी अनेकदा लोकांना विचारतो काय म्हटलं तुम्ही, काय म्हणता, मला असं काही कळत नाही बा. अरहं सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवंतं अभिवादे. मी काय म्हटलं जिथं माहित नाही म्हणे, तुला माहित नाही म्हणत वाचा. आम्ही बाबासाहेबाची लेकर म्हणतात स्वतःला, माझा बाप बाबासाहेब, माझा बाप, ही भाषा बंद झाली पाहिजे. तो आमचा बाप नाहीये, राष्ट्रनिर्माते आहेत, संविधान शिल्पकार आहेत. हा माझा बाप ना माझा भीम, ही भाषा आता बदलायला पाहिजे, यात बदल व्हायला पाहिजे. त्यावेळच्या कवीने लिहिलं, ती त्यावेळची गरज होती. आम्ही जेव्हा सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चाललेलो आहोत, श्रीवित जातीचे लोक आमच्यामध्ये येऊन आमचा धम्म स्वीकार तयार आहेत. काल झालेले त्याने काल घेतलेला धम्म स्वीकारला लक्ष्मण माने. त्या हजारो लोकांना, विविध जातीतल्या लोकांना आपण स्वीकारलो, कसं स्वीकारलो? मान जातीचे चांभार धम्म स्वीकारला, त्याला आपण कसं स्वीकारलो, कशा प्रकारे स्वीकारलो आपण? हा गंभीर प्रश्न आहे. मुली द्या आणि मुली मागा. वाईट वाटतं सांगताना की पोट जाती आजही पाहिल्या जातात, त्याचं वाईट वाटते. आडना विचारून पोट जाती सोडल्या जातात, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. हा बाबासाहेबांच्या धम्माचा अपमान आहे, ही ग्लानी आहे. मोठ्यानं जयफी म्हणतात, भयंकर जोर जोरात, पण पोट जात शोधली जात आहे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुलामुलीचे लग्न होतात तेव्हा आडनाव पाहिले जातात, ना आडनावर पोट जाती सोडल्या जातात, ना पोट जाती लग्न केली जातात. जे जे असे बघत नाही ना, ते आदरणीय आहे, ते वंदनीय आहे. बुद्धाचा धम्म कसा आहे माहित आहे का? एक महासागर आणि एक नद्याचं पाणी महासागरात मिळालेलं आहे, आणि मग ह्या महासागरामध्ये, या हिंदी महासागरामध्ये किंवा अटलांटिक किंवा पॅसिफिक महासागरामध्ये, या गंगा यमुना गोदावरी वैनगंगा गाडवी हजारो नद्याचं पाणी एकत्र आलेलं आहे, मग कोणत्या नदीचं पाणी कोणतं ओळखता येत नाही. धम्मा तसाच आहे. सारे जातीचे लोक आले धम्मामध्ये, केवळ ते बौद्ध झाले, बौद्धाशिवाय काही झाले नाही. असं सगळं असताना पोटजात आली कुठून? जाती संपलेल्या आहेत. जातीविरहित समाज, जातीविरहित समाज आपल्याला बनवायचा होता बाबासाहेबांना, तो बनला. बनला की नाही बनला, चिंतनाचा विषय. मग हे पोटजाती शोधणारे हरामखोर लोक हे बाबासाहेब अपमान करत आहेत, धम्माचा अपमान करत आहेत. वेल क्वालिफाईड लोक आहे. नाही 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 नाही, ते शेंड काय म्हणाल, तुम्ही कोण? तामी एससी. तुम्ही म्हटलं चांभारात की मांग आहात तुम्ही. एससी मध्ये 59 जाती आहेत ना, तो एससी मला म्हणाला. तर म्हटलं तुम्ही चांभार की मांग की मेहतर आहात की धेड आहात. त्याला राग आला, म्हणे महाराज. तर म्हटलं तुम्हाला बौद्ध आहात सांगायला शरम लागते की काय? बौद्ध सांगा शरम लागून राहिली का? मी तुमच्या सर्टिफिकेट मागून नाही राहिलो, कागद मागून नाही राहिलो बौद्ध झाल्याचा. दॅट इज आयडेंटिटी, आय एम बुद्धिस्ट, फिनिश. मग तो भेटला, तो मला शहारे भेटला. अय म्हटलं कुठं राहता जी, अमक्या गावी, काय आडनाव शहारे, तुम्ही कोण आहात? एससी चा म्हणे. म्हटलं तो शेंडे एससीच म्हणा. हा शहारे एससीच म्हणाला. व्हॉट इज दिस, काय चाललंय हे? बुद्धिस्ट म्हणून मी बौद्ध असल्याची ओळख, आयडेंटिटी आम्ही निर्माण करू शकलो नाही. यानं एससी सांगायला मोठा गर्व वाटते, पण बौद्ध सांगायला शरम लागते. या सर्व दुःख काय आहे?
या सर काय दुख है पाटील मैडम, आपला लक्ष आहे की नाही? लक्ष ठेवा, शब्दाला शब्द हात पैर नसतात, शब्द को हात पैर नहीं होते पाटील मैडम, शब्द को हाथ पैर नहीं होते, लेकिन ऐसे घाव कर देते हैं कि मर्द दम तक भर नहीं पाते। आणि म्हणून कवि वामन निंबाळकर म्हणाले, शब्द शब्दांनी पेटतात थरे दारे, माणसे आणि देश ही शब्द विझवतात आग पेटलेल्या माणसाची। हे शब्द सामर्थ्य, हे शब्द सामर्थ्य आहे कि शब्द को हाथ पैर नहीं होते, लेकिन ऐसे घाव कर देते हैं कि मर्द दम तक भर नहीं पाते। बराबर है ना? बराबर है कि नहीं? शब्दांचं हे ताकत आहे, आणि म्हणून बाबासाहेबांमुळे हे ताकत मिळाली आम्हाला, हे बोलण्याची ताकत। कवी सुरेश भट म्हणाले, कालचे सारे मुके आज बोलू लागले, आणि तुझ्या सत्या सवे शब्द बोलू लागले। ही ताकत शब्दांची आहे, ही बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे। केवळ केवळ बौद्ध लोकांना नाही, या देशाला करोडो करोडो साऱ्या जातीच्या लोकांना ताकद शब्दांची बाबासाहेबांकडून मिळालेली आहे, संविधानामुळे मिळालेली आहे। आणि ते संविधान समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यावर उभी आहे, म्हणजे बुद्ध फिलॉसॉफी आहे। हे सगळं एवढं आपल्याकडे असताना आपण कुठे वाट चुकलेलो आहे? योग्य वाटेवर यावं लागेल, योग्य वाटेवर न्यावं लागेल। आम्ही सीनियर बुद्धिस्ट आहोत, जे ज्युनियर बुद्धिस्ट आहे, चांभार मांग आणि ओबीसी समाजातले लोक आमच्या सोबत बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला, त्या सर्वांना आम्हाला घेऊन चालायचं आहे, बिकॉज वी आर सीनियर बुद्धिस्ट। मोठ्या माणसानं लहान माणसाला शिकवायचं, मोठ्या भाऊन लहान भावाला शिकवायचं, दॅट इज अवर ड्युटी, हे आपलं कर्तव्य आहे। तेव्हा आज या छोट्या छोट्या खाणी या प्रोग्राम मध्ये आपण फार मोठा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात। या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं, या वर्षासमाप्ती दिनानिमित्तानं आपण जे आयोजन केलेलं आहात, सुंदर आयोजन आहे। मी सगळ्या महिलांना खूप खूप धन्यवाद देतो आहे, खूप अभिनंदन करतो आहे। तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो, आपण अतिशय अतिशय सुंदर कार्य आरंभ केलेले आहात आणि हे कार्य सतत सुरू राहीलच। इथे भविष्यात कदाचित संथागार उभा राहू शकतो आपल्या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या कष्टाने, सर्वांच्या अतिशय प्रामाणिक आणि मेहनतीने उभा राहू शकते। मला वाटते मी खूप काही बोललो आहे, आणि अध्यक्ष म्हणून मला अध्यक्ष मी पद स्वीकारत नाही, पण मी स्वीकारला, पाटील मॅडमनी मला आग्रह केला आणि मी तो स्वीकारला। म्हणजे कसं आहे, अध्यक्ष म्हटल्यावर पहिले ऐकून ऐकून बोर झाले असतात लोक, आणि शेवटी एकाची इच्छा नसते, तर मी खूप बोललेलो आहे असं मला वाटते। मी तुमचं अंत पाहणार नाही, आपण मला ऐकून घेतले, सहन केले, ज्या ज्या लोकांनी मला ऐकलं, ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला, ज्यांनी ज्यांनी मला ऐकलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो आहे। मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी मला पाचारण केलं, संधी दिली मला बोलण्याची, यासाठी मी या कार्यक्रमाची संयोजिका आदरणीय अस्मिता पाटील मॅडम यांचे मी जास्त अभिनंदन करतो आहे की त्यांच्यामुळे मला ही संधी लाभली आहे। आणि महामाया ग्रुपचे मी खूप आभार मानतो आहे आणि इथंच थांबतो आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।